एसएन नेटवर्क पर तो रिजल्ट करेंगे न्यूज टाइम एक शो चलता है। नमस्कार, तुम्ही पाहता इचलकरंजी न्यूज टाइम। आजची ठळक बातमी। कबनूर चंदूर रोड रस्ता की तळा नागरिकांमध्ये संतापाची लाट। कबनूर येथील आबार पाठा येथे जाणाऱ्या रस्त्यावर गटाराचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे वाहन धारकांना तळ्यातून गाडी चालवत असल्याचे जाणवत आहे। या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे। या साठलेल्या पाण्यामुळे कोठे खड्डे आहेत ते वाहन धारकांना समजून येत नसल्याने छोटे मोठे अपघात रोज घडत आहेत, त्यामुळे नागरिकांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे। कबनूर ते चंदूर रोड हा मुख्य रस्ता आहे। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहन धारकांची ये जा सुरू असते, परंतु कबनूर चंदूर रोड वरील रेणुका बिल्डिंग समोर रस्त्याला गटारीचे पाणी साठून तळ्याचे स्वरूप आले आहे। हे पाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली गेली नाही। या साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे। स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद यांनी तर या मुद्द्यावरून कधीच पाठ फिरवली आहे। वेळोवेळी भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा यावर कोणतीही उपाययोजना होत नाही। गेले महिनाभरापासून पाणी या ठिकाणी साठून राहिले आहे। आता तर पावसाळा सुरू होणार असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर पाणी साठून राहण्याची भीती निर्माण होत आहे। याकडे प्रशासनाने लक्ष घालावे व हा प्रश्न तातडीने सोडवावा अशी प्रतीक्षा भागातील नागरिक करत आहेत। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम एक शोध सत्यासाठी।